बहुजन विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार 50,000 आघाडी घेऊन विजयी होतील असा विश्वास बहुजन विकास आघाडी ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर राजीव पाटील यांनी व्यक्त केलाय. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेल अशी विरोधकांची रणनीती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बहुजन विकास आघाडी पक्षानं नालासोपारा, वसई आणि बोईसर विधानसभा क्षेत्रातून आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सिद्धेश ठाकूर नालासोपारा, जितेंद्र ठाकूर हे वसईमध्ये आणि राजेश पाटील बोईसरचे उमेदवार, या तिघांचा प्रचार ह्या भागामध्ये खूप जोरात चालू आहे आणि तिन्ही उमेदवार कमीत कमी 50,000 मतं निवडून येण्याची खात्री आहे. कारण आमच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी, बहुजन विकास आघाडीने केलेली 30 वर्षातली कामं, जितेंद्र ठाकूरांची छबी, सुंदर आणि स्वच्छ शहर, सेफ शहर, सुरक्षित शहर अशी ज्या शहराची भावना आहे असं शहर जितेंद्र ठाकूर यांनी बनवून दिलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे, गरीब वस्ती खूप आहे, चाळकरी खूप आहेत, तरी त्यांना एक विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की जितेंद्र ठाकूरच चांगलं काम करू शकतात आणि म्हणून त्या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे की जितेंद्र ठाकूर निवडून येणार. त्यांची शिटाई निशाणी जी आहे ती मागच्या वेळेला तिन्ही उमेदवार त्यांची निवडून यंदाही तिन्ही निवडून येतील याची त्यांना खात्री आहे.